नमस्कार मित्रांनो आता सध्या 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 अत्यंत बातमी समोर आहे संपूर्ण देशात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे यावेळी कोरोना पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं दिसून येत आहे मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे सात दिवसामध्ये फुफ्फुसांना नुकसान झालं होतं मात्र आता दोन ते तीन दिवसामध्येच हे नुकसान होत आहे परंतु अशातच एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे कोरोना, कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी नाकाद्वारे जो काय नेजर स्प्रे दिला जातोय तो, तो अतिशय उत्तम आणि अतिशय प्रभावी ठरलेला आहे सॅनिटायझ या कंपनीचा असा दावा आहे की नाकाद्वारे स्प्रे दिला जातो ज्यामुळे कोरोना विषाणूशी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव के नष्ट होण्यास मदत होते कंपनीचं म्हणणं असं आहे की नाकाद्वारे घेण्यात आलेल्या स्प्रेमुळे केवळ संसर्ग रोखता येत नाही तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा त्वरित बरा होण्यास यामुळं मदत मिळते असा कंपनीचा दावा त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो द सण या वृत्तपत्रानुसार सॅनिटाईज या कंपनीने असं म्हटलं आहे की अमेरिका आणि यू मधील चाचण्यांच्या निकालावरून असं दिसून आहे की नेझल स्प्रे हवेतील कोरोना व्हायरस नष्ट करण्यास सुरुवात केली आणि नाकाद्वारे हा स्प्रे घेतल्यानंतर कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोच पोचण्यापासून प्रतिबंध करतो कंपनीचा असा दावा आहे की पहिल्या चोवीस तासात स्प्रेश चाचणी दरम्यान ज्या ज्यांनी त्याचा वापर केलेला आहे त्यांच्या शरीरातून हा व्हायरसमध्ये एक पॉईंट तीनशे बासष्ट घट झाले आहे म्हणजे एका दिवसात व्हायरसची संख्या पंच्याण्णव टक्के घटली आहे पुढच्या बहात्तर तासात नव्याण्णव टक्क्यापर्यंत वाढली म्हणजे या स्प्रेचा प्रभाव चांगला दिसून आला पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठी फटाफट सबस्क्राईब करा